किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठे इनकम. भाजपचे सय्यद, भारिपचे चाबुकस्वार, पद्मशाली समाजाचे नेते कोडम, हनीफ जहागीरदारांचा मुंबईत मंत्री थोरात, प्रदेशाध्यक्ष आमदार पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेतच. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसकडं तरुणांचं आकर्षण मला दिसत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रवेश झाले, आणखी काही होणार आहेत. आम्ही त्याकरता एक स्वतंत्र कार्यक्रमसुद्धा आयोजन करतो आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये चित्र असं आहे की काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात ओढा हा सर्वांचा आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये मोठे इन्कम झाले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जुबेर बाबामिया सय्यद, भिंगार भारिप बहुजन समाज संघाचे माजी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वार, पद्मशाली समाजाचे नेते नारायण कोडम, समाजवादी पार्टीचे माजी शहर प्रमुख संघटक हनीफ मोहम्मद शेख आदी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. माय सय्यद जुबैर बाबा मिया, मैं पहले भारतीय जनता पार्टी में काम करता था और ये साल भर में मैंने किरण काळे साहब का काम देखा, अच्छा लगा. इसके वास्ते फिर मैं किरण काळे साहब के पास में आया और कांग्रेस में प्रवेश किया, क्योंकि हमारे मुकुंद नगर में ना कुछ काम हो रहा नहीं और भारतीय जनता पार्टी का हमको काम करते आता नहीं. इसके वास्ते मैं किरण काळे साहब के पास में जाके पूरा निवेदन लगा के और आगे मुकुंद नगर का काम अच्छे से होना चाहिए, ये हिसाब से काम करने के वास्ते संधि किरण काळे साहब की होना चाहिए, इसके अंदर काम करूँगा. किरण काळे यांच्यावर बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवल्यानंतरचा नगर शहर जिल्हा काँग्रेसमधील मुंबईत पार पडलेला हा पहिलाच व भव्य प्रवेश सोहळा आहे. नगर शहरातून यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले होते, त्यामुळे नगर शहरात काँग्रेस पक्षाला नवचैतन्य मिळालं असून राजकीय नेत्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. आज इथं टिळक भवनमध्ये विधिमंडळ पक्षनेते, राज्याचे महसूल मंत्री, आमचं दैवत आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहमदनगर शहरातील वेगवेगळे पक्षातून आलेले नेते जे आहेत त्यांचा प्रवेश या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आमचे जुबेरभाई सय्यद, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे भिंगारचे माजी शहराध्यक्ष सागर चाबुकस्वारजी, त्याचबरोबर पद्मशाली समाजाचे नेते यांचा दांडगा संपर्क समाजात आहे असे नारायण कोडमजी, त्याचबरोबर समाजवादी पार्टीमध्ये यांनी एक काळ म्हणजे फार मोठं काम केलं, मधल्या काळात ते राजकारणापासून अलिप्त होते मात्र पुन्हा ते सक्रिय असे आमचे हनीम जागीरदारबाई, या सगळ्यांनी आज या ठिकाणी आदरणीय थोरासाहेब आणि आदरणीय नानाबोंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मला खरंच तर खूप आनंद होतोय की काँग्रेस पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग त्या ठिकाणी सुरू झालंय. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ असतील काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जी 2023 त्या ठिकाणी होणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही शहर जिल्हा काँग्रेसकडच्या वतीने देखील स्वबळाचा नारा त्यापूर्वी दिलेला आहे. मी शेख मोहम्मद हनीफ जागीरदार, अहमदनगर शहर समाजवादी पार्टीचा मुख्य संघटक होतो, परंतु समाजवादी पार्टीला कोणी नेतृत्व राहिलं नाही आणि पार्टीला मरगड आली म्हणून किरण काळे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि काँग्रेसचं निष्ठेपूर्वक काम करणार आहे. कारण की काँग्रेस जे आहे हे मी धर्मी आहे आणि त्यांचे तत्व पडले पसंत पडलेले म्हणून आम्ही काळे साहेबांचे नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करणार आणि नगरमध्ये काँग्रेसला एक नंबरवर आणणार एवढी मी गवाही दे. मी सागर दत्तात्रय चाबुकसळ, यापूर्वी भिंगार शहर वंचित बहुजन आघाडीचा माझे अध्यक्ष म्हणून काम करत होतो, तसेच माझ्यावर ऊसतोड कामगार संघटनेचं जिल्हा उपाध्यक्षपदी देण्यात आलं होतं. पण मी आज काँग्रेस किरण काळे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला व माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये
काँग्रेस पक्षामध्ये संधी देऊ संधी दिलेली आहे, त्याच्यामुळे मी किरण काळे यांचं खूप खूप आभार मानतो। तसेच भिंगार शहरामध्ये काँग्रेस पक्ष हा बळकट करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील व कॅन्टोनमेंट बोर्डाची जी निवडणूक आहे येत्या 7 वार्डामध्ये 7 कमीत कमी 5 ठिकाणी काँग्रेस पक्षाला विजय करेल अशी ग्वाही देतो व थांबतो।